कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. ती मुलगी आहे ना म्हणून त्या तिला घेत नाहीत, लढा लावत नाहीत. पण मी राघवला काही सांगितलं नाही का? पण कसा आहे माहितीये ना, लगेच चिडतो. आता बघ ना, इतकं शोधतोय त्याला तरी सापडत नाहीये. राघव म्हणजे रमते भांडण फक्त त्या टॉवेल देण्यावरून किंवा गोष्टी मागण्यावरून नव्हत्या, तर चिंगीला उचलण्यावरून भांडण होत. राघव राघव पण रमते खरं सांगू का, म्हणजे मध्ये माझं दुर्लक्ष झालं होतं चिंगीकडे, तर चिडल्या त्या माझ्यावर. म्हणजे प्रेम तर आहेच ना त्यांचं, पण असं कसं? चिंगी किती गोड बाळ होती. मी बघितलंय ना तिचे फोटोज बघितले लहानपणीचे, इतकं गोड होत ते बाळ की कुणी बघितलं की तिला घ्यावंसं वाटेल. असं का वागायचं त्या? आनंदी त्यांना चिंगी गोड बाळ वाटते ना, ते आत्ता त्यांना चिंगी बद्दल प्रेम वाटत, तिची काळजी वाटते ते आत्ता, कारण त्यांचं मन त्यांना खातंय. का मन खातंय त्यांचं? दादा कॉफी कडक झाली आहे ना, नाहीतर मॅडम पिणार नाही. होय साहेब एकदम कडक आहे, काही काळजी करू नका. हे घ्या रमा, कडक कॉफी नक्की ना? हो तुला आवडते तशी आहे. सावकाशा, आज बरं आहे चिंगी झोपली म्हणून आपल्याला बाहेर पडता आलं. हो रे, आपल्याशिवाय राहतच नाही ती. प्लीज मगापासून पाहतो शांत शांत असतो. तुला एक सांगायचं. बोल. चिंगीला दुसरं भावंड आलं तर? मस्करी करतेस? नाही सिरियसली बोलते. वेळ लागल्यासारखं बोलते असतो, तुझ्या लक्षात येते का? चिंगी एवढीशीचे अजून आणि तू दुसऱ्या बाळाचा विचार करतेस. आपली परिस्थिती काय? हे बघ, घरी एखादा वडापाव आणला ना की तो मी खाणार की वर्षा खाणार की मग वाटून घ्यायचा मग असा वाटून घ्यायचा, हे असं बघतच मी लहानाचा मोठा झालो. तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती जवळजवळ सारखीच. माझा पगार किती आहे? अख्खं घर तर तुझ्या पगारावर चालतं, त्यात तू म्हणतेस की दुसरं बाळ. सगळ्या गोष्टी विभागल्या जातील आणि आपण जे चिंगीवर आता प्रेम करतो ना ते सुद्धा विभागलं जाईल. चिंगीकडे आपलं दुर्लक्ष होईल, मला असं नकोय. आता फक्त चिंगीवर मला फोकस करायचं आहे. आपल्याकडून प्रत्येक गोष्ट तिला भरपूर प्रमाणात मला द्यायची. उत्तम शिक्षण असेल, खूप सारं प्रेम असेल, तेव्हा हे डोक्यातून काढून टाकते. दुसरं मूल वगैरे नाही राघव, म्हणजे तसं नाही. म्हणजे प्रश्न इतकाच नसतो ना, चिंगीला तिच्या वयाचं, म्हणजे तिच्याबरोबर खेळायला, तिच्याबरोबर बोलायला किंवा तिचं आपलं भावंड आधार म्हणून कोणीतरी तर हवं ना राघव. नाही तर ती एकटी नाही का पडणार? मला माहितीये ना, मी एकटी वाढले, मला भावंड नव्हतं. भावंड नसल्यामुळे एकटेपणा म्हणजे काय असतं ते मला नीट माहिती. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.